आज लालबागचा राजाच्या या जो महत्त्वाचं सर्वांना पावणारं आणि अत्यंत जागरूक देवस्थान असलेल्या लालबागच्या राजाला सुद्धा मी अतिशय भावनापूर्वक या ठिकाणी नमन करतो. हे आमचं जे कोरोनाचं संकट आहे हे दूर व्हावं आणि मला असं वाटतं की या संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी जे राज्य शासनाच्या आव्हानाला दाद देऊन जे या ठिकाणी ब्लड कलेक्शनचा एक कॅम्प सुरू केलेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांचं मनापासून त्यांना आभार देतो. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून सुरक्षित अंतर ठेवून हायजीन म्हणजे स्वच्छता आणि सर्व गोष्टींची पूर्ण काळजी घेऊन या ठिकाणी ब्लड बँक हे ब्लड डोनेशनचा कॅम्प चालू आहे. मी जे ब्लड डोनर्स आलेले आहेत त्यांचंही मनापासून आभार मानेन आणि आयोजकांचा आभार मानेन. सर्वांनी अत्यंत शिस्तीनं या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी विनंती करेन. ही गोष्ट महत्त्वाची यासाठी आहे की जरी आपल्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळायचा असेल, फैलाव टाळायचा असेल, तरीसुद्धा तरीसुद्धा त्यापासून उद्भवणारी पुढची परिस्थिती लक्षात घेता आज ब्लड बँकेमध्ये आपल्याजवळ ब्लड कमी आहे हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ब्लड बँकेत ब्लड डोनेशन कॅम्प्स हे वारंवार वर्षाला होत असायचे. ते अनेक कारणांनी यावर्षी खंडित झाल्यामुळे ब्लडची साठवणूक एवढी नाही. ब्लड बँक ब्लड डोनेशन कॅम्प्स हवेत परंतु त्याला खूप गर्दी न करता आणि 22-22 लोकांनी येऊन व्यवस्थित शिस्त केले आणि नियम पाळला तर मला वाटतं की गरजही भागेल आणि शिस्तही त्या ठिकाणी पाळली जाईल. तर माझा पुन्हा आव्हान राहील की लालबागच्या राजाच्या गणपतीचा जो संस्था आहे या संस्थेचं अनुकरणसुद्धा इतर महाराष्ट्रातल्या संस्थांनी करून ब्लड बँकेचं जे काही महाराष्ट्राचं स्टोरेज आहे ते मोठ्या पद्धतीनं वाढवावं ही नम्र गेली.